राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची सांगता जम्मू काश्मीर येथे झाली. या सांगता समारंभाला खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष गौस खतीब आणि त्यांचे सहकारी अनिल सदरे हे काश्मीर येथे दाखल झाले होते. हुडहुडी भरणारी थंडी असताना देखील गौस खतीब आणि अनिल सदरे काश्मीर येथे जाऊन यांनी आपल्या नेत्याच्या प्रती असलेली प्रेमभावना दाखवून दिली. काश्मीर येथून त्यांनी आपल्या देशबांधवांना आवाहन केले. पाहूयात काय म्हणालेत गौस खतीब. आज आम्ही जम्मू काश्मीर श्रीनगर येथे कोकणातून आलोय. राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरुवात झाली आणि त्याची सांगता हे आपल्या जम्मू अँड काश्मीर श्रीनगर येथं होत आहे उद्या. आणि राहुलजींनी एक चांगला संदेश ह्या भारतातील आपल्या नागरिकांना दिलेला आहे. जो आज जातीवाद आहे तो कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी प्रेमाचा संदेश हे घेऊन कन्याकुमारीपासून राहुलजी निघाले आहेत आणि उद्या त्याची सांगता श्रीनगरमध्ये होत आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्रात जेव्हा भारत जोडो यात्रा आली होती त्याच्यातही आम्ही सहभागी झालो होतो आणि आज जिथं सांगता आहे जम्मू काश्मीर येथे तिथंसुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि त्याचा अभिमान मला वाटतोय की ह्या एक वेगळ्या यात्रेत मी सहभागी झालो आणि माझ्यासोबत माझे शहर अध्यक्ष असतील अनिल सदरे तेही आहेत. आणि मी पुन्हा एकदा राहुलजींच्या या यात्रेबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करीन की हा प्रेमाचा संदेश जो राहुलजींनी दिला आहे हा आपल्या जातीवाद कुठंतरी मिटण्यासाठी दिलेला आहे त्याच्याबरोबर तो संदेश हा आपण घेऊन लोकांपर्यंत गेलो पाहिजे. एवढंच मी बोलतो. जय हिंद.